ओके गुड मॉर्निंग वन अँड ऑल टुडे आर गोइंग टू डिस्कस वन मोर न्यू टॉपिक दॅट इज एडिसी प्रोग्रामिंग ऑफ एल पी सी टू वन फोर एट एज वेल एज डॅक प्रोग्रामिंग वॉट इज द यूज ऑफ एडीसी मेनी टाइम्स इन लोअर एंड मायक्रो कंट्रोल एडिसीज आर नॉट गिवन ऑन चिप बट इन टू वन फोर एट देर आर टू एडिसीज गिवन बोथ आर टेन बीट एडिसीज दोन एडिसी आपल्याला टू वन फोर एट च्या आतमध्ये दिले आहेत आणि डॅक एक दिलाय तो तो सुद्धा टेन बीटचा आहे टेन बीट रिझोल्युशन म्हणजे काय रे टेन बीट म्हणजे काय की तो टू रेस टू टेन किती होतात बघा स्क्रीनवर टू रेस टू टेन वन झिरो टू फोर होतात म्हणजे एक हजार चोवीस प्रकारचे वेगवेगळे आउटपुट तो तयार करू शकतो फॉर एक्झाम्पल टू एडीसी जर असता तर टू रेस टू टू किती होतात फोर मग फोर फोर प्रकारचे आउटपुट तो तयार करेल जर टू बीट एडीसी असेल तर फॉर एक्झाम्पल फोर बीट चा आउटपुट म्हणजे फोर वेगवेगळे आउटपुट म्हणजे काय एक तर झिरो झिरो बनवेल किंवा झिरो वन बनवेल किंवा वन झिरो बनवेल किंवा वन वन आता इथं एक हजार चोवीस प्रकारचे वेगवेगळे डिजिटल आउटपुट तो तयार करू शकतो असं त्याचा अर्थ होतो असं आणि म्हणून तर आपण काय बघतो की ज्यावेळेस मायक्रो कंट्रोलवर विकत घ्यायचा असतो तर आपण बघतो की किती रिझोल्युशन आहे एडीसीचं दहा बीटचं रिझोल्युशन एक बारा बीटचं एक पंधरा की सोळा उलटं जेवढं रिझोल्युशन जास्त तेवढं तो जास्त चांगलं काम करू शकतो जास्त बीट वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट जास्त आउटपुट बनवू शकतो नंबर ऑफ आर मोर आता एडीसी एलपीसी टू वन फोर एटच्या च्या बाबतीत जर स्टेप साईजचा जर विचार केला तर ती स्टेप साईज म्हणजे तीन पॉईंट तेवीस मिली व्होल्टने चेंजेस असतात आउटपुटला कळतंय का याचा अर्थ काय रे म्हणजे तुमच्या एडीसीला जो हा इनपुट आहे हा इनपुट समजा तीन पॉईंट तेवीस समजा एक मिली व्होल्ट एवढा दिलाय ठीक आहे ठीक आहे एक मिलीवोल्ट दिलाय तर तो काहीतरी एक डिजिटल आउटपुट तयार करेल तर पुढचा नेक्स्ट डिजिटल आउटपुट तयार करण्यासाठी पहिला आउटपुट बनवला दुसरा आउटपुट बनवण्यासाठी इनपुटमध्ये कमीत कमी किती चेंज झाला पाहिजे इनपुटमध्ये कमीत कमी तीन पॉईंट तेवीस ऍड झाले पाहिजे तीन तीन पॉईंट तेवीस मिलीवोल्ट तर तो दुसरा आउटपुट बनवेल अदरवाइज तो पहिलाच आउटपुट दाखवत राहील म्हणजे वन व एक मध्ये जर तीन पॉईंट तेवीस ऍड केले तर किती होत आहे चार पॉईंट तेवीस मिलीवोल्ट कळतंय का चार पॉईंट तेवीस मिली वोल्ट म्हणजे एवढं इनपुट जर वाढलं तरच दुसरा आउटपुट तो आउटपुटला दाखवेल कळतंय आता परत याच्या पुढचं आउटपुट जर दाखवायचं असेल तर ह्या चार पॉईंट तेवीस मध्ये परत तीन पॉईंट तेवीस ऍड केला म्हणजे किती होत आहे जवळपास सात पॉईंट शेचाळीस सात पॉईंट शेचाळीस जर इनपुटला आलं व्होल्टेज व्होल्टेज तरच तो डिजिटल आउटपुट काहीतरी वेगळा दाखवेल कळतंय का काही डाऊट आहे का याच्यामध्ये सोपं so, म्हणजे याला याला म्हणतात स्टेप साईज थोडक्यात तीन पॉईंट तेवीस मिली व्होल्टच्या स्टेप साईज म्हणजे जेवढी स्टेप साईज कमी तेवढं रिझोल्युशन चांगलं असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे कमी इनपुट सेन्सि सेन्सिटिव्ह आहे इनपुटला बऱ्यापैकी ठीक so, आहे सो लेट मी इरेज दिस अशा पद्धतीने डी सी मी तुम्हाला ही फाईल शेअर करतो आणि ही फाईल कुठून घेतली मी आ, एक तर तीन वेबसाईट खूप चांगले ट्युटोरियल्स आपल्याला इंटरनेटवरून मिळतात बायनरी अपडेट्स नावाची एक वेबसाईट आहे दुसरी वेबसाईट आहे एक्सप्लोर एम्बेडेड आणि तिसरी वेबसाईट आहे ओसी ट्रॅक या तीन वेबसाईटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्यूटोरियल्स एल पी सी टू वन फेर फोर एटच्या ऑनचीप पेरीफेरलचे टुटोरियल्स खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले आहेत आणि त्याच्यामध्ये रजिस्टरचं खूप चांगलं इन्फॉर्मेशन दिले आहे म्हणजे आपलं कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात तर त्या वेबसाइट मी तुम्हाला बऱ्याचशा फाईल शेअर करेल तुम्हाला वाटलं अजून डिटेलमध्ये जायला तर ते वेबसाईटवर जा फक्त एक्सप्लोर एम्बेडेड बायनरी अपडेट्स आणि तिसरी वेबसाईट आहे ओसी फ्रेक डॉट कॉम ठीक आहे आता बघा एडीसी मध्ये आणखी फॉर एक्झाम्पल आता इथं जी डायग्रॅम दिसते ठीक आहे तर त्या डायग्रॅम मध्ये असं दिसतंय की झिरो पॉईंट वन आणि झिरो पॉईंट झिरोला दोन वायर्स कनेक्ट आहेत म्हणजे पी सीचं कनेक्शन एल पी सी टू वन फोर एट बरोबर जर करायचं असेल तर आपल्याला यू आर झिरो किंवा यू आर वन वापरावं लागतो आता ह्या पी झिरो पॉईंट वन आणि झिरो पॉईंट झिरो ह्या पिन्स यू आर झिरोच्या आहेत ठीक आहे आणि तुम्हाला माहिती ह्या पिन्स यह 0 .0 शकते। ही पी झिरो पॉईंट झिरो चार प्रकारचे कामं करू शकते कळतंय ना आणि ही पिन सुद्धा चार प्रकारचे कामं करू शकते बाय डिफॉल्ट पहिलं काम काय असतं जी आय ओ त्यासाठी काय द्यावं लागतं झिरो झिरो दुसरं काम काय या झिरो पॉईंट झिरोचं युआर झिरोचं टी एक्स डी म्हणून काम करतं आणि पी झिरो पॉईंटचं दुसरं काम काय आर एक्स डी युआर झिरोचं आर एक्स डी म्हणून काम करतं ठीक आहे तिसरे आणि चौथे फंक्शन परत वेगवेगळे आहेत तर त्यासाठी आपण काय करतो जनरली पिन सिलेक्ट रजिस्टर वापरतो की नाही पिन सिलेक्ट फॉर एक्झाम्पल आहे बघा खाली दिल टेबल एक टेबल मध्ये परफेक्ट आहे आपण त्याच्याकडे जाऊया थोड्या वेळातच आता पुढे काय केलंय एडीसी इंटरफेसिंग करायची म्हटल्यावर अॅनॉलॉग इनपुट कुठून तरी घ्यावा लागेल तर व्होल्टेज किती दिलंय बघा तीन पॉईंट तीन वोल्ट का बरं तीन पॉईंट तीन वोल्ट कारण तुमचा एलपीसी टू वन फोर एट फाईव्ह वोल्ट व चालत नाही त्याला डीसी व्होल्टेज किती लागतं थ्री पॉईंट थ्री व्होल्ट एवढं लक्षात ठेवा तुमच्या एट झिरो फाय वन आणि पिकला पाच वोल्ट लागायचं याचं थ्री पॉईंट थ्री वोल्ट वोल्टवर सप्लायवर याचं कामकाज चालतं म्हणजे कमी पॉवर लागतो याचा म्हणूनच आपण म्हणतो की पॉवर कन्झम्शन कमी आहे एलपीसी टू वन फोर एटला बरं आता पिन कोणती वापरली बघा झिरो पॉईंट ट्वेंटी एट आता का बरं झिरो पॉईंट ट्वेंटी एटच वापरली तर तुमच्या माहितीसाठी सांगतो एल पी सी टू वन फोर एटच्या आतमध्ये जो, जो काही एडीसी आहे त्याला दोन एडीसी आहेत एडीसी झिरो आणि एडीसी वन एडीसी झिरोला जवळपास आठ पिन्स आहेत ठीक ठीके किती आठ एक दोन तीन चार डॅश डॅश आठ पिन्स आणि एडीसी वन ला किती पिन्स आहेत सहा पिन्स आहेत डॅश डॅश करतो आणि एक ते सहा पिन्स कळतंय ह्या पिन्स कशाला असतात रे एनालॉग इनपुट घेण्यासाठी ठीक आहे एनालॉग इनपुट ह्या पिन्स कोणाच्या एडीसी झिरोच्या या पिन्स कोणाच्या एडीसी वनच्या मग सहा आठ प्लस सहा किती झाल्या चौदा तर या चौदा पिन्सला आपण असं सुद्धा म्हणतो की आ, देर आर फोर्टीन एनालॉग चॅनल्स ऑफ एल पी सी टू वन फोर एट फॉर एल पी सी टू वन फोर एट मग तुम्ही कोणत्याही अॅनॉलॉग चॅनलला कोणत्याही अनॉलॉग चॅनलला तुम्ही इनपुट देऊ शकतात समजलं का एवढं सोपं कन्सेप्ट आहे आता एट तुमच्या एट झिरो फायव्ह वन पिकच्या बाबतीत बोलायचं ठरलं त्याच्यामध्ये ऑनचिप एडीसीच नाही आहे म्हणजे एडीसीचा आय सी बाहेरून घ्यावा लागतो बाहेरून इंटरफेस करावा लागतो ठीक आहे आता या मध्ये अजून एक गोष्ट कळते का एक व्होल्टेज देऊन पॉट कनेक्ट केलाय के पॉट चा रेजिस्टन्स जेव्हा आपण व्हॅरी करू त्यानुसार काय होईल अॅनॉलॉग इनपुट अॅनॉलॉग इनपुट तुमचं कमी जास्त होईल का नाही ठीक आहे पॉट ची व्हॅल्यू वन केली के नंतर टू के केली के त्यानुसार अॅनॉलॉग इनपुट जो आहे त्याचं अँप्लिट्यूड कमी जास्त होईल त्यानुसार अॅनॉलॉग सिग्नल एडीसी ला एल पी सी टू वन फोर एटला अॅनॉलॉग सिग्नल कमी जास्त जाईल कमी अम्प्लिट्यूड जास्त जाईल त्यानुसार इथं काय होईल डिजिटल आउटपुट तो तयार करेल आता डिजिटल आउटपुटसाठी वेगळी पिन असेल हे इनपुट घेण्यासाठी ज्या पिन्स म्हणजे ही थोडक्यात ही ठीक आहे अशा पद्धतीने आता दुसरी गोष्ट पीसी पी सी जेव्हा आपल्या पीसी, पीसी मध्ये प्रोग्रामिंग करतो की नाही आणि ती पीसीचा प्रोग्राम डॉट एक्स फाईल आपण काय करतो एलपीसी टू वन फोर एट मध्ये डम्प करतो युझिंग किल किंवा युझिंग मे बी इक्लिप्स किंवा फ्लॅश मॅजिक ठीक आहे तर ते जोडताना पीसी तुमचा टू वन फोर एटला जोडताना युआर्ट आर्ट मार्फतच जोडावं लागतं ठीक आहे म्हणजे यु आर्ट ची प्रोग्रॅमिंग शंभर टक्के आलीच पी सी आणि एलपीसी टू वन फोर एट जोडायचा म्हटला कोणत्याही प्रॅक्टिकलला जोडावाच लागतो इंटरफेस करावाच लागतो म्हणजे यु यूर, आर्ट मार्फतच कनेक्ट करता येतो मग ची प्रोग्रॅमिंग युआर चे रजिस्टर्स आपल्याला माहित पाहिजे मागच्या लेक्चर्स मध्ये आपण ची, ची प्रोग्रॅमिंग युआर चे रजिस्टर्स कव्हर केलेत ठीक आहे आणि तुम्हाला फाईल पण शेअर केली आणि इथे काय असतं माहिती का आर एस टू थर्टी टू केबल वापरतात ठीक आहे डीबी नाईन कनेक्टर इथं असतं म्हणजे नाईन पिन्सचं कनेक्टर असतं ठीक आहे तर त्या पद्धतीने आपण असं कनेक्शन करतो आणि इथं कनेक्शन करताना बघा कसं करतात युआर झिरोची आर एक्स डी लाईन या सिरियल पो, कम्युनिकेशनच्या पोर्टच्या टी एक्स डी लाईनला जोडतो आणि याची टी एक्स डी लाईन याच्या आर एक्स डी लाईनला म्हणजे क्रॉस कनेक्शन करावं लागतं ठीक आहे एवढं एक लक्षात ठेवावं लागतं ठीक आहे आता पुढे आपण स्क्रीनवर जाऊया लेट मी इरेज दिस आता किती अॅनलॉग चॅनल्स आहेत एडीसी ला त्याच्या संदर्भात पुढचा टेबल आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी ते अवेलेबल आहेत म्हणजे पोर्ट मध्ये ते अवेलेबल आहेत का पोर्ट वन मध्ये अवेलेबल आहे तर ते बघू आपण टेबल मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा हा काय ए डी हे कि कोणाचे चॅनल आहे एडी झिरो पॉइंट वन टू एडी झिरो पॉइंट सेवन एवढे चॅनल्स कोणाचे एडीसी झिरोचे आहेत आहे की नाही त्याच्यामध्ये बघा एडी झिरो पॉइंट वन टू थ्री फोर आणि फाईव्ह नाहीये झिरो पॉईंट फाईव्ह नाही ठीक आहे म्हणजे किती झाले किती झाले हे सहा चॅनल झाले बरोबर आहे ना पाच नाहीये एडी झिरो पॉईंट फाईव्ह नाहीये म्हणजे सहा चॅनल एडीसी झिरोला सहा चॅनल आणि एडीसी वन ला किती चॅनल आहेत इथून इथपर्यंत किती झिरो वन पॉइंट झिरो वन पॉइंट वन टू वन पॉइंट सेवन म्हणजे आठ चॅनल सहा प्लस आठ चॅनल की झाले चौदा चॅनल हे कशाचे चॅनल्स आहेत अॅनॉलॉग चॅनल किंवा आपण मराठी भाषेत बोलायचं ठरलं तर अॅनॉलॉग इनपुट घेण्यासाठीच्या पिन्स बरं ते पिन्स कुठे अवेलेबल आहे नेमक्या ही झिरो पॉईंट वन जी आहे ती पी झिरो पॉईंट ट्वेंटी ला अवेलेबल आहे सगळ्यांना लक्षात द्याय का प्रदीप गौरी वैष्णवी सगळ्यात कन्सेप्ट समजून घ्या ॲनॉलॉग एडीसी झिरोचा पहिला चॅनल जो आहे एडी झिरो पॉईंट वन हा पी झिरो पॉईंट ट्वेंटी ला अवेलेबल आहे कळतंय का एडी कुठे अवेलेबल आहे पी झिरो पॉईंट ट्वेंटी एट ला नंतर एडी झिरो पॉईंट टू कुठं अवेलेबल आहे पी झिरो पॉईंट ट्वेंटी नाईन ला ठीक आहे अशा पद्धतीने एडीज झिरो पॉईंट सेव्हन झिरो पॉईंट पाच ला अवेलेबल आहे कळते तसेच एडीसी वन चे चॅनल्स जे आहेत अनॉलॉग चॅनल्स ते पोर्ट झिरोच्या बावीस एकवीस पंधरा अशा पिन्सला अवेलेबल आहेत आता ह्या पिन्स कोणत्या आहे या पिन पोर झिरोच्या आहे सगळ्याच्या सगळ्या दिसत आहे तुम्हाला आणि प्रत्येक पिन का किती काम करू शकते चार प्रकारचे फंक्शनच चा काम करू शकते पहिलं फंक्शन काय असतं नेहमी जीपीआयओ बघा सगळ्या पिन्सला जीपीआयओ पहिलं फंक्शन आहे जीपीआयओ फंक्शन सिलेक्ट करण्यासाठी काय करावं लागतं झिरो झिरो टाकावं लागतं कुठं टाकावं लागतं पिन सिलेक्ट रजिस्टर्स मध्ये तर पिन सिलेक्ट रजिस्टर्स तुम्हाला सांगितलं पिन सिलेक्ट वन रजिस्टर काय करतो पोर्ट झिरोच्या पहिल्या सोळा पिन्सचं काम बघतो कळतंय पोर्ट झिरोच्या नंतर पिन सिलेक्ट टू रजिस्टर काय करतो सॉरी पिन सिलेक्ट वन रजिस्टर झिरो रजिस्टर काय करतो पिन सिलेक्ट झिरो पोर्ट झिरोच्या पहिल्या सोळा पिन्स पिन सिलेक्ट वन काय करतो पोर्ट झिरोच्या पुढच्या सोळा पिन्स आणि पिन सिलेक्ट टू काय करतो पोर्ट वनच्या सोळा पिन्स त्यानुसार इथं दिलंय बघा असोसिएटेड पिन सिलेक्ट रजिस्टर आता फॉर एक्झाम्पल पी झिरो पॉईंट एट ट्वेंटी एट ही कुठे येते हे पिन सिलेक्ट वनच्या अंडर येते म्हणून इथं काय केलं पिन सिलेक्ट वन हे किती बीटचे रजिस्टर आहे बत्तीस बीटचे ठीक आहे सोळा साठी बत्तीस बीटचं सा रजिस्टर म्हणजे एका पिनला दोन बीट त्या दोन मध्ये एक झिरो झिरो टाका किंवा झिरो वन टाका किंवा वन झिरो टाका किंवा कि वन वन टाका कळतंय हा आता मग आपल्याला झिरो पॉईंट ट्वेंटी एट ही जी पिन आहे जनरली हीच वापरतात बरेच जण एडीसी झिरोच्या पहिल्या चॅनलला ऍनालॉग इनपुट देऊन टाकतात बरेचसे लोक आपण तेच केले तर त्या केसमध्ये झिरो पॉईंट ट्वेंटी एट ला आपल्याला एडीसी झिरो पॉईंट वन साठी कॉन्फिगर करायचं एडीसी साठी तर आपण काय केलं पाहिजे पिन सिलेक्ट वन मध्ये आपण काय टाकलं पाहिजे झिरो वन टाकलं पाहिजे कारण दुसरं फंक्शन हे पहिलं फंक्शन एडीसी झिरो दुसरं फंक्शन हे तिसरं फंक्शन आणि चौथं फंक्शन ही पिन चार काम करू शकते त्यापैकीच आपल्याला जीपीआय नको आयो नकोय जी लागत असतं तर आपण झिरो झिरो टाकलं असतं एडीसी लागते म्हणून झिरो वन टाकणार कॅप्चर टायमर कॅप्चर लागत असेल काउंटर्स वगैरे तर त्या हे आहेत कळतंय अशा पद्धतीने ह्या पिन्स एलपीसी टू वन फोर एटच्या आहे आता हे इरेज करतो आणि खालचा जो टेबल आहे तो रजिस्टरचा आहे कोणते रजिस्टरचा आहेत बघा बरं एडीसीआर नावाचं एक रजिस्टर आहे एडीसी कंट्रोल रजिस्टर स्क्रीनवर बघा होप एव्हरीबडी गेट्स दिस पर्टिक्युलर स्क्रीन एडी आर एडीसी ग्लोबल डेटा रजिस्टर एडीसी इंटरप्ट रजिस्टर इंटरप्ट एनेबल नंतर एडीसी चॅनल डेटा रजिस्टर आणि एडीसी स्टेटस रजिस्टर असे साधारणतः सहा रजिस्टर्स एडीसीच्या प्रोग्रॅमिंगला लागतात म्हणजे नुसतं इंटरफेस करून चालणार नाही ही पिन त्या पिनला लावली मार्फत कनेक्ट केला पी सी नंतर अनॉलॉग चॅनल दिला एडीसीला तर तेवढं काम चालणार नाही ह्या गोष्टींची प्रोग्रॅमिंग करावीच लागेल ठीक आहे तर ती प्रोग्रॅमिंग कशी करायची आपण हे रजिस्टर समजले तरच आपल्याला कळेल म्हणजे ह्या रजिस्टर्समध्ये ह्या रजिस्टर्समध्ये काय व्हॅल्यू टाकावं लागतील साधारणतः हे बत्तीस बीटचे रजिस्टर्स आहे प्रत्येक तर बत्तीस बीटमध्ये काय काय टाकायचं हे आपल्याला कधी कळेल जर हे रजिस्टरचं स्ट्रक्चर आपण समजून घेतलं तरच कळेल अदरवाइज कळणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा काय पिन्स कनेक्ट करावं लागतं ची प्रोग्रामिंग करावी लागते नंतर पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून त्या पिन्स त्या फंक्शनसाठी सिलेक्ट करावं लागतात नंतर एडीसीचे रजिस्टर्स आपल्याला हे करावं लागतात कळतंय अशा पद्धतीने स्टेप्स आपण फॉलो करायचे आहे आता मी इरेज करतो आणि आपण पुढे जाऊया हे रजिस्टर समजून घेऊ कोणते कोणते रजिस्टर्स आहेत एडीसी कंट्रोल रजिस्टर एडीसी ग्लोबल डेटा रजिस्टर एडीसी इंटरप्टेनेबल रजिस्टर एडीसी डाटा रजिस्टर चॅनल सिलेक्शन रजिस्टर आणि एडीसी स्टेटस रजिस्टर याचं स्ट्रक्चर एकदा समजलं की आपल्याला बरचसं काम संपल्यासारखं आहे ही इंटरफेसिंग डायग्रॅम लक्षात आली पी कनेक्शन टू वन फोर एट शी करण्यासाठी यु आर्ट मार्फत प्रोग्रामिंग करावं लागते क्रॉस कनेक्शन टीएक्स डी आर एक्स डी टी इनपुट कोणत्याही एका अॅनॉलॉग चॅनलला द्या इथं तुमच्याकडे चौदा चॅनल अवेलेबल आहे शक्यतो आपण झिरो पॉईंट ट्वेंटी एट वापरतो बरेच जण वापरतात तो एडीसी झिरोचा चॅनल आहे पहिला चॅनल तो पी झिरो पॉईंट ट्वेंटी एट ला अवेलेबल आहे मग पिन सिलेक्ट वन वापरून आपल्याला त्याला कॉन्फिगर करावा लागेल आता बघा रजिस्टर पहिला रजिस्टर हा कोणता रजिस्टर हा एडीसी कंट्रोल रजिस्टर त्याच्या किती बीटचा आहे बत्तीस बीटचा दिसतो की नाही तर पहिले आठ बीट झिरो टू सेव्हन म्हणजे पहिले आठ बीट कशासाठी चॅनल सिलेक्शन साठी कळत आहे का म्हणजे तुमचे एडीसी झिरो असो किंवा एडीसी वन असो ठीक आहे त्याचं चॅनल आहे की नाही अनालॉग इनपुट घेण्यासाठी चॅनल लागतो की नाही आता तुम्ही ठरवलं एडीसी ला सहा चॅनल आहे मग सहाच्या सहा चॅनलला तुम्ही अॅनालॉग इनपुट एक खटी देणार का एट अ टाइम बरं तुम्ही देऊ बी शकतात पण एडीसी ऍट अ टाइम सगळ्यांना एंटरटेन करेल का नाही एकाच चॅनलचं कन्वर्जन तो डिजिटल मध्ये करू शकतो ठीक आहे म्हणून ह्या रजिस्टरमध्ये पहिले आर्टबीट जे आहेत त्या पहिल्या आठ बीटमध्ये तुम्हाला चॅनल सिलेक्ट करावा लागतो की ज्या चॅनलला तुम्हाला इनपुट म्हणजे मायक्रो कंट्रोलर सांगावं लागतं की ह्या चॅनलला इनपुट टाक बाबा ठीक आहे हा मग आठ बीट का बरं कारण एडीसी वन मध्ये आठ चॅनल आहे ना आणि एडीसी झिरो मध्ये सहा चॅनल आहे म्हणून दोघांचा मिळून हा रजिस्टर आहे म्हणजे वेगळं सेपरेट आहे एडीसी एडीसीआर एडी एक्स सी आर एडी एडी एक्स सी आर म्हणजे काय एडी एडी झिरो सी आर एडी वन सी आर ठीक आहे दोघांना सेम रजिस्टर आहे फक्त नाव मध्ये नावामध्ये झिरो किंवा वन टाकावं लागतं तर पहिले आठ बीट कशासाठी चॅनल सिलेक्ट साठी आता हे रजिस्टर्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणारे म्हणजे तुमच्या एन सेम मध्ये सुद्धा विचारतील आणि प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आम्ही विचारणार आहोत पुढचे बीट आहे आठ ते पंधरा हे क्लॉक डिव्हिजर आहे म्हणजे एडीसी ला किती चार पॉईंट पाच मेगा क्लॉक सफिशियंट असतो आणि जनरली पीसीएल किती असतो जनरली पीसीएल पंधरा मेगा हटच्या आसपास येतो आपल्याकडे कमी जास्तही होऊ शकतो आपल्या मनावर आहे किती पी सी एल के बनवायचा तर पी सी एल के चा क्लॉक ॲज इट इज एडीसीला देऊन चालणार नाही कारण एडीसी ची रिक्वायरमेंट तेवढी नाही आहे मग एडीसी काय करतो पी सी एल केला डिवाइड करतो कितीने डिवाईड करतो ते आपण बघू मग ती कुठं असतात बीट डिव्हिजरची व्हॅल्यू जितक्याने डिवाईड करायचे दे ते बीट्स तेवढी व्हॅल्यू ह्या बीटमध्ये एडीसीआरच्या ह्या बीटमध्ये टाकून द्यायची नंतर बस्ट बस्ट कन्वर्जन म्हणजे काय रे तर तुम्हाला कंटिन्युअस कंटिन्युअस आ, हे करायचंय काय कन्वर्जन करायचं अॅनॉलॉग इनपुट आला तो व्हॅरी केला परत डिजिटल दि, आउटपुट तयार झाला परत अनॉलॉग इनपुट बदलला परत नवीन डिजिटल आउटपुट तयार झाला असं कंटिन्युअस करायचं असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला एडीसीला बस्ट मोड मध्ये सेट करावा लागेल याच्यामध्ये वन बीट टाकलं वन टाकलं की बरोबर ते बस्ट मोड मध्ये जातो झिरो टाकलं तर तो बस्ट मध्ये जात नाही म्हणजे एकदा ऍनालॉग इनपुट दिला का एकच डिजिटल आउटपुट तयार होईल अॅनॉलॉग इनपुट चेंज केला तर काहीच फरक पडत नाही नंतर बघा बीट नंबर वीस जो आहे म्हणजे हा जो आहे बघा सॉरी सतरा ते एकोणावीस इथं चुकलंय जरा इथं काय पाहिजे होतं सतरा ते एकोणावीस हे सतरा ते एकोणावीस काय साठी एक क्लॉक साठी आहे मग तुम्हाला किती बीटची अॅक्युरेसी पाहिजे आता जनरली आपल्याला टेन बीटची अॅक्युरेसी लागते आता टेन बीट एडीसी ना म्हणजे आपण जास्तीत जास्त अॅक्युरेसी घेणार तेवढं रिझोल्युशन घेणार तीन बीटची अॅक्युरेसी घेऊन काय करणार कारण टेन बीट एडीसी ईडीसी आपल्याला फुल्ली युटिलाइज करायचं झालं फुल्ली युटिलाइज करायचं असेल तर या सोळा सतरा अठरा एकोणावीस या तीन बीटमध्ये काय टाकून द्या झिरो 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 टाकून द्या त्याने बरोबर अकरा क्लॉक सायकल तयार होतात जास्त विचार नाही करायचा आपल्याला हायेस्ट अॅक्युरेसी पाहिजे ना मग त्या तीन बीटला सरळ झिरो झिरो टाकून द्या ठीक आहे नंतर बीट नंबर एकवीस अवकाशाचे पॉवर डाऊन मोड तर याच्यामध्ये जर वन टाकलं तरच तुमच्या एडीसीला पॉवर मिळतो अदरवाईज एडीसी ला पॉवर मिळत नाही म्हणजे किती कंट्रोलिंग आहे बघा एडीसीला तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी टाकल्या आणि इथं झिरो टाकलं पीडीएन बीटला तर तो एडीसी चालूच होणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने कंट्रोलिंग एका एका बिट मध्ये किती कंट्रोल्स आहेत म्हणून या रजिस्टरचं नाव काय एडीसी कंट्रोल रजिस्टर स्टार्ट नंतर जोपर्यंत एडीसी ला आपण स्टार्ट म्हणत नाही इथे बघा तीन बिट्स आहेत स्टार्ट म्हणत नाही तोपर्यंत तो स्टार्ट करत नाही हे बघा त्यासाठी काय टाकावं लागतं या तीन बीटमध्ये झिरो झिरो वन टाकावं लागतं तरच तो कन्व्हर्जन स्टार्ट करतो अदरवाइज तो स्टॉप ठेवतो समजलं आता हे इरेज करतो आणि पुढचे बिट्स बघू एज बीट राहिले आणि रिझर्व बिट्स हे एज म्हणजे फॉलिंग एज पाहिजे तुम्हाला रायझिंग एजला कन्व्हर्जन करायचं ठीक आहे क्लॉक सायकलला एज असतात की नाही क्लॉक सायकल कशी असते आठवा हा uh, uh, रायझिंग uh, uh, एज नंतर तुमचं फ्लॅट आणि फॉलिंग एज तर कोणत्या एजला तुम्हाला कन्व्हर्जन करायचं याची सुद्धा सोय याच्यामध्ये आहे मग झिरो वन त्यानुसार टाकायचा बाकीचे बीट्स रिझर्व आहेत आता पुढचा रजिस्टर महत्वाचा कोणता आहे बघा एडीजीडीआर रजिस्टर ठीक आहे ई जीडीआर रजिस्टर मध्ये तो बत्तीस बीटचा आहे ग्लोबल डेटा रजिस्टर याच्यामध्ये काय असतं बघा सहा ते पंधरा जो कन्व्हर्जनचा रिझल्ट आहे ना डिजिटल आउटपुट जो तयार होतो की नाही अनलॉकचा डिजिटल आउटपुट तो ह्या मध्ये असतो सहा ते पंधरा म्हणजे जवळपास आणि पाच दहा बीट्स चा रिझल्ट कारण टेन बीट ची अॅक्युरेसी ना कळतंय टेन बीट ची अॅक्युरेसी की नाही एडीसीला हा म्हणजे टेन बीटचं रिझोल्युशन ना त्यानुसार दहा बीट रिझर्व्ह केलेले आहेत त्यासाठी रिझल्ट ठेवण्यासाठी म्हणजे तुमचा रिझल्ट कुठं तयार होणार आहे एडीजीडीआर मध्ये आता तुमचा रिझल्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो एलसीडी ला पाठवायचा आहे मग रज डेटा कुठून घ्यायचा ह्या रजिस्टर मधून डिजिटल आउटपुट घ्यायचा आणि एलसीडी ला सेंड करायचं ठीक आहे आणि हे रिझर्वड बिट्स आहेत रिझर्वड आहेत नंतर हे चॅनल म्हणजे कोणत्या चॅनलचा तुमचा आउटपुट आहे कोणत्या चा चॅनलच्या अॅनलॉग इनपुटने तुमचा आउटपुट हा तयार झाला आहे ते चॅनल तुम्हाला इथं परत एकदा दिसतो वरती तर सिलेक्ट केलं आहे आपण पहिल्या रजिस्टरमध्ये ओव्हर रन बीट आणि डन बीट डन बीट एक महत्वाचं आहे डन मध्ये काय असतं जर तिथं वन जर असेल ऑटोमॅटिक येतं ते वन किंवा झिरो वन जर असेल तर आपण समजायचं की कन्व्हर्जन कंप्लीटेड आणि झिरो जर असेल तर मग आपण वेट केला पाहिजे कन्व्हर्जन संपण्यासाठी कळतंय अशा पद्धतीने आपण एडीसी च दोन रजिस्टर्स महत्वाचे जे आहे सगळ्यात जास्त महत्वाचे इतरही महत्वाचे आहेत पण हे दोन सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत एडीसीचं कंट्रोल रजिस्टर आणि एडीसीचा येस एडीसीचा ग्लोबल डेटा रजिस्टर म्हणजे रिझल्ट त्याच्यामध्ये असतो आता पुढचं प्रोग्रॅमिंग स्टेप्स आहे बघा आता प्रोग्रॅमिंग परत एकदा आपण जे डिस्कस केल्या त्या स्टेप वाईज लिहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं तुमच्या एडीसीच्या ज्या कोणत्या चॅनलला तुम्हाला इनपुट द्यायचं आहे ती पिन तुम्हाला ती बाय डिफॉल्ट काय असते जीपीआयओ असते झिरो झिरो असते त्याच्यामध्ये ती बाय डिफॉल्ट जीपीआयओ असते मग ती आपण काय केली पाहिजे एडीसी फंक्शन साठी कॉन्फिगर केली पाहिजे ठीक आहे आपण झिरो पॉईंट ट्वेंटी एट वापरली मग ती झिरो पॉईंट ट्वेंटी मध्ये करीटला काय टाकलं आपण झिरो वन त्याने काय झालं बरोबर एडी झिरो पॉईंट वन चॅनल एडीसी चा पहिला चॅनल सिलेक्ट झाला बर, चा म्हणजे ती पिन त्या कामासाठी वापरली जाणार आहे विथ द हेल्प ऑफ पिन सिलेक्ट वन रजिस्टर नंतर पुढे काय एडीसी ला क्लॉक द्यावा लागतो की नाही हा मग क्लॉक कुठे आहे तर क्लॉक चे बीट नव्हते का एडीसी रजिस्टर मध्ये तिथे आपण त्या एडीसीचा क्लॉक तयार करून घेतला पाहिजे कसा तयार करायचा ते तुम्हाला मी सांगतो वेळेस ठीक आहे पुढे काय रे पीडीएन बीट आहे का नाही एक एडीसी रजिस्टर मध्ये ते वन करावं लागतं कारण त्याला पॉवर द्यावाच लागेल ना तुम्ही तुमच्या सोप्या भाषेत स्टेप्स लिहू शकतात एनेबल पीडीएन बीट किंवा सेट पीडीएन बीट टू वन सो दॅट एडीसी विल गेट पॉवर अशा तुमच्या सोप्या भाषेत तुम्ही स्टेप्स लिहू शकतात असं जे असं कॉपी नाही करायचं कधीच पहिलं काय आहे तुमच्या भाषेत लिहायचं स्टेप नंबर वन कॉन्फिगर एडी झिरो पॉईंट वन पी झिरो पॉईंट ट्वेंटी एट पिन फॉर एडिसी फंक्शन विथ द हेल्प ऑफ पिन सिलेक्ट वन रजिस्टर असं तुमच्या भाषेत लिहायचं नंतर डिसाइड द क्लॉक फॉर एडिसी मॉड्यूल विथ द हेल्प ऑफ दिस दिस बिट्स क्लॉक बिट्स ऑफ आर रजिस्टर देन सेट पीडियन बीट ऑफ एडीसीआर रजिस्टर टू वन तुमच्या भाषेत लिहायचं असं स्टेप नंबर फोर आपण काय करतो पर्टिक्युलर चॅनल आपण सिलेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ सिलेक्शन बिट्स एडीसीआर रजिस्टर मधले नाही का चॅनल ला इनपुट द्यायचा का ला हे डिसाईड केलं आपण स्टेप नंबर फोर स्टेप नंबर फाईव्ह काय एडीसीआर रजिस्टर मध्ये स्टार्ट बीट असतं ठीक आहे त्या स्टार्ट बीटला आपण झिरो झिरो वन टाकलं तीन बीट आहे तिथे झिरो 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 टाकलं तर स्टॉप कन्व्हर्जन झिरो झिरो वन केलं तर स्टार्ट कन्व्हर्जन असं सुरू होतं म्हणजे स्टार्ट तर म्हणावंच लागेल ना त्याशिवाय स्टार्ट कसं करणार कन्व्हर्जन तो ठीक आहे नंतर एडी जीडीआर रजिस्टर जो आहे स्टेप नंबर सिक्स काय आता कन्वर्जन झालं समजा पुढे काय डन बीट वन जर असेल तर आपण समजायचं कन्वर्जन संपलं नसेल झिरो असेल तर आपण समजायचं की कन्वर्जन कन्व्हर्जन चालू आहे थोडं वेट करा ठीक आहे नंतर पुढे काय सातवी स्टेप आता ठीक आहे कन्वर्जन झालं डन बीट वन झालंय समजा तर आपण काय केलं पाहिजे एडीजीडीआर रजिस्टर मध्ये रिझल्ट सेक्शन असतो की नाही रिझल्ट किती बीट आहे दहा बीट आहेत की नाही ते दहा बीट आपण कॉपी केले पाहिजे काय सेट कोणत्याही एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करायची आणि तो व्हेरिएबल एलसीडी वर पाठवायचा ठीक आहे एंड स्टेप नंबर एट सेंड दॅट रिझल्ट टेन बीट रिझल्ट ऑन एल सी डी अशा आठ स्टेप्स आहेत याला काय म्हणतात अल्गोरिझम सुद्धा म्हणतात एडीसी चे स्टेप्स किंवा अल्गोरिदम सगळ्यांना समजले इथं थोडं प्रिंट मिस्टेक आहे इथं काय पाहिजे टू वन फोर एट पाहिजे एल पी सी टू वन फोर एट समजल्या आठ स्टेप्स कोणत्या कोणत्या एडीसीच्या ज्या चॅनलला तुम्हाला इनपुट द्यायचं आहे ती पिन तुम्ही एडीसी फंक्शनसाठी पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून करा ती बाय डिफॉल्ट जी पी असते नंतर एडीसी मॉड्यूलचा क्लॉक डिसाईड करा नंतर पीडीएन बीट वन करा जेणेकरून ला पॉवर जाईल नंतर पर्टिक्युलर चॅनल सिलेक्ट करा तो एडीसी रजिस्टरमध्ये टाकून द्या ती व्हॅल्यू स्टार्ट बीट झिरो झिरो वन टाका डन बीट वन असेल तर कन्वर्जन झाले मग नंतर एडीजीडीआर रजिस्टरमध्ये रिझल्ट आलेला असतो ऑटोमॅटिक येतो तो आपण आणायचा नाही तो रिझल्ट ऑटोमॅटिक त्या रजिस्टर रजिस्टरमध्ये येतो आणि मग तो रिझल्ट एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करून तो व्हेरिएबल एल वर पाठवायचा एल सी डी डाटा अशा कमांड असतात ना एल सी तर आत्ताचा सेशन माझा संपतोय आपल्याला पुढच्या सेशनमध्ये डॅकची प्रोग्रामिंग समजून घ्यायची तुम्ही ह्याच लिंकचा वापर करून परत एकदा जॉईन व्हा काही डाऊट आहे का तुम्हाला सेशन संपतोय माझा आत्ताचं परत ह्याच लिंकने परत जॉईन व्हा कोणाला डाऊट आहे का येस एनीबडी अरे डाऊट आहे का कोणाला हा सोपं आहे की नाही हा एडीसीचं एवढं सोपं आहे ज्याच्यावर एक प्रॅक्टिकल आहे ऑन ऑन चिप एडीसी म्हणजे याच्यावर दोन एक प्रॅक्टिकल आहे पण दोन्ही आपण कव्हर करू व्हीआयसी व्हेक्टर इंटरप कंट्रोलरचा वापर करून एडीसीला एडीसी वापरा असं एक प्रॅक्टिकल आहे ठीक आहे म्हणजे अॅनॉलॉग इनपुट देणारे पॉटचं रेजिस्टन्स व्हॅरी करून आपण वेगवेगळे